आप देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज। खबर के अंदर का सच, हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। नमस्कार, मैं माहिन पठान, बीएस क्राइम इंडिया न्यूज में आपका स्वागत है। आप देख रहे हैं शमशेर खान की खास खबर। प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संगठन भंडारा गोंदिया जिला के अध्यक्ष तथा मंडल के प्रतिनिधि भावेश कोटांगले, इन्होंने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख को भंडारा के जिला कलेक्टर के माध्यम से 7 सितंबर 2020 को तहस नहस हो रहे कलाकारों के परिवारों की पीड़ा सुनकर जीवन यापन के लिए जल्द से जल्द आर्थिक पैकेज उपलब्ध कराने के संबंध में निवेदन दिया। प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संगठन भंडारा गोंदिया जिले के पास करीब हजारों कलाकार हैं। कोई संगीत में तो कोई कला कौशल के वैभवशाली परंपरा का पालन करने के लिए समाज प्रबोधन के माध्यम से सभी को एक करता आ रहा है। सबको मनोरंजन करने के लिए, उनकी खुशियों के लिए हम गांव गांव जाते हैं, इधर से उधर, चाहे रात हो, आंधी हो, तूफान हो, हम नहीं रुकते, ताकि हमें हमारा कार्यक्रम शुरू करना होता है। सबको बताए ना इसकी क्या रीत है। सबकी खुशियों के खातिर गांव गांव हम जाते हैं, गांव गांव हम जाते हैं, गांव गांव हम जाते हैं। अंधेरा चाहे सुबह, हमको ना रुक पाते हैं, हमको ना रुक पाते हैं, हमको ना रुक पाते हैं। इन्हें कई दिनों तक अपने परिवारों से दूर रहना पड़ता है। समाज प्रबोधन एवं संगीत वादन, गायन, अभिनय, यही इनके जीवन जीने का आधार है। ऐसे में संपूर्ण विश्व को अपने चपेट में करने वाले कोरोना महामारी के चलते इन कलाकारों का व्यवसाय पूर्णतः बंद होने के कारण तथा सरकार के नियमानुसार बंदी होने के कारण कार्यक्रम अस्त व्यस्त हो गए हैं। इनके परिवारों पर भी भूखमरी की नौबत आ गई है। ऐसे में कलाकारों ने निवेदन के माध्यम से मुख्यमंत्री से आर्थिक पैकेज के साथ ही जल्द ही कार्यक्रमों को शुरू करने की मांग की है। मैं भावेश कोटांगले, प्रबोधनकार, गायक, वादक, संगीतकार, प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ भंडारा गोंदिया जिल्हा अध्यक्ष। मार्च आणि मे पासून जो आमच्या कलावंतांचा कार्यक्रम बंद झालेले आहेत आणि त्या कार्यक्रमासाठी शासनाने आम्हाला काही मदत केली पाहिजे यासाठी मी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन दिलेलं आहे। आपल्या विधानसभा अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांना दोनदा माझं निवेदन दिलं आहे। तरी पण कुठल्याही शासनाने आमच्या कलावंतांच्या अडचणीकडे लक्ष दिलं नाही, म्हणून मी अध्यक्ष नात्याने स्वतः पुढाकार घेऊन माझ्या भंडारा जिल्ह्यातील सर्व कलावंतांना, तालुक्यातील सर्व कलावंत, बँड पार्टीज, डीजे धुमाल, साऊंड सर्व्हिस आणि सर्व कलावंतांना एकत्र करून आदरणीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आंदोलनाचं नेतृत्व केलं आहे। या मोर्चाचं नेतृत्वाचं आमची माझी पहिली मागणी आहे की ज्या पद्धतीनं इतर शेतकऱ्यांना, इतर कर्मचाऱ्यांना, उद्योगपतींना ज्या पद्धतीनं शासन पॅकेज जाहीर करतो, त्याच पद्धतीनं माझ्या माहितीप्रमाणे स्वातंत्र्यामध्ये जेव्हापासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून कधीच जिवंत कलाकारांनी शासनाकडे आर्थिक मागणी केलेली नाही, कारण तशी वेळ परिस्थिती आलेली नाही। म्हणून कोरोनामुळे आमचे जे 3-4 महिन्याचे कार्यक्रम रद्द झालेले आहेत, या 3-4 महिन्याच्या वर्षावर आम्ही सर्व कलावंत दिवाळीपर्यंत आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असतो, पण कोरोनामुळे आमचे कार्यक्रम बंद झाल्यावर मुळे सर्व आमच्या कलावंतावर, त्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी आलेली आहे। आणि माझी पहिली मागणी आहे की ज्या पद्धतीनं आमचे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तिकीटचे प्रोग्राम आमचे असतात, तिकीटच्या प्रोग्रामला जेव्हा परवानगी मागायसाठी शासनाकडे आम्ही जातो तेव्हा आम्हाला 2000 रुपयाची चलन फाडून द्यावी लागते आणि एका दिवशी महाराष्ट्रामध्ये 100 कार्यक्रम असतात, 2000 रुपये एका कार्यक्रमाचे, 100 कार्यक्रम म्हणजे 2 लाख रुपयांची निधी आम्ही एका दिवशी शासनाला देत आहोत। असे 5 महिने आम्ही कंटिन्यू कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून
परमिशनसाठी आम्ही चालान फाडून देतो असे कित्येक करोड रुपये आम्ही शासनाला देत आहोत। शासनाने जर आमची मागणी, मी आता मागणी टाकलेला आहे की कलावंतांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे। दुसरी मागणी आहे माझी की सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी मिळाली पाहिजे आणि जर ही परवानगी जर शासनाने नाकारली तर यानंतर माझ्या संपूर्ण भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या वतीनं, कलावंतांच्या वतीनं, आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमितजी देशमुख यांच्या लातूर मतदारसंघात त्यांच्या राहते घरावर हा सर्व कलावंतांचा मोर्चा आम्ही घेऊन सामोरच्या महिन्यामध्ये धैर्य दर्शवत आहे। महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत आमच्या कलाकारांना कुठलाही पॅकेज दिलेला नाही। मराठवाड्यामध्ये कलाकारांना पॅकेज दिला आहे पण विदर्भाच्या कलाकारांना आजपर्यंत कुठलाच पॅकेज मिळालेला नाही। तरी आम्हाला शासनाची अशी विनंती आहे की विदर्भातील कलाकारांना झाडीपट्टी देईल। आमचे चार जिल्हे म्हणजे गोंदिया, नागपूर आणि भंडारा आणि चंद्रपूर, ही चार जिल्हे झाडीपट्टीची कलावंत म्हणून प्रसिद्धी आहे आणि या चारही जिल्ह्याला पॅकेज मिळालं पाहिजे आणि इथल्या कलाकारांना परमिशन नाटकापासून तर प्रत्येक कलाकारांना पॅकेज मिळालं पाहिजे आणि नाटकाला आणि इतर प्रोग्रामला सुद्धा परमिशन मिळाली पाहिजे, हीच आमची फक्त एक विनंती आहे। बीएस क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए यूट्यूब, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक, कमेंट और शेयर करें। साथ ही यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले और गूगल प्ले स्टोर से bscrimeindianews.com के एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहें।